मिरज शहर आणि परिसरात गांजा विक्री करणाऱ्या टोळीतील फरारी आरोपी मोहन झळके वय 38 राहणार रॉकेल डेपो झोपडपट्टी मिरज याला महात्मा गांधी चौक पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी दिनांक 21 ऑगस्ट रोजी मिरज शहर आणि परिसरात गांजा विक्री करणाऱ्या टोळीतील जेफ्री मरिदास अँथनी वय 24 राहणार माणिकनगर मिरज याला अटक केली होती. त्याच्याकडून जवळपास 3,47,875 किमतीचा 14 किलो वजनाचा गांजा जप्त करण्यात आला होता. या प्रकरणी त्या टोळीतील दुसरा संशयित आरोपी मोहन दत्तात्रय झळके हा गेल्या 1 महिन्यापासून फरार होता. या प्रकरणी महात्मा गांधी चौक पोलिसांच्या गुन्हे प्रगटीकरण शाखेने संशयित आरोपी मोहन दत्तात्रय झळके राहणार रॉकेल डेपो झोपडपट्टी याला बुधवारी रात्री 8 वाजता रॉकेल डेपो झोपडपट्टी येथून अटक केली आहे. सदरची कारवाई महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर, पोलीस उपनिरीक्षक संदीप गुरव, सहाय्यक पोलीस फौजदार धनंजय चव्हाण, अभिजित धनगर, सचिन कुंभार, सूरज पाटील, अभिजित पाटील, बसवराज कुंदगोळ, विनोद चव्हाण, विक्रम खोत, जावेद शेख, मोहसिन टीनमेकर, रणजित घोडके यांच्या पथकानं केली आहे.